श्रीगोंदा तालुक्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले. जगायचं कसं हा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे. पाण्याचे उद्भव कोरडे ठाक पडलेत, तर परिसरातल्या 10 ते 15 विहिरी आणि बोअरवेल पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. घरातला धान्य साठा देखील आता संपण्याच्या मार्गावर असून जनावरं तर केव्हाच घरधान्याला सोडून छावणीत दाखल झाली आहेत. नेते मंडळी येतात, गाऱ्हाणं ऐकून घेतात, आमच्या आशा देखील पल्लवित होतात. पण आता तरी कुणाला कीव येईल, शासन आमच्यासाठी काहीतरी करेल असं वाटत असतं, मात्र प्रत्यक्षात आमच्या परिस्थितीत काहीच सुधारणा होत नाही. दिवसेंदिवस जगण्याचा हा संघर्ष वाढतच चाललाय, अशा व्यथा गावकऱ्यांनी मांडल्या. दरम्यान पोटाची आग शमवण्यासाठी वृद्ध बाया बापड्यांवर दिवसभर उन्हातानात राबण्याची वेळ आली आहे. काही कुटुंबांनी तर शहराची वाट धरली. आमचं काम करण्याचं वय राहिलं नाही, तरीही आमच्यावर दुष्काळानं ही वेळ आणली. आमचं रडगाणं सर्व ऐकतात, मात्र मदत कुणीही करत नाही अशी व्यथा रोजगार हमी योजनेच्या कामावरील एका वृद्ध महिलेनं मांडली. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या विक्रम पाचपुते यांच्या भेटीचं. तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विक्रम पाचपुते यांनी आता दौरा सुरू केलाय. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांशी आपुलकीचा संवाद साधला. आम्ही ज्यावेळेस श्रीगोंद्यात बसून काम करत असतो त्यावेळेस असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये नक्कीच सगळी कामं सुरळीतपणे चालली असतील. काही रोजगार हमीवरची कामं आहेत, लोकांचे काही प्रश्न असतील, काही ठिकाणी टँकर पोहोचण्याची अडचणी असतील. बऱ्याचशा ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे की सरकारने नवीन जीआर आणल्यापासून 12,000 लिटरचे टँकर मोठे ट्रकच्याद्वारे आपण सगळीकडे पोहोच करायचा प्रयत्न करतोय. पण काही अशा वाड्या वस्त्या आहेत ज्या ठिकाणी जायला रस्ते चांगले नाहीत, त्या ठिकाणी ट्रॅक्टरवरचेच टँकर आपल्याला द्यावे लागणार आहेत, तर सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी पाणी मिळू शकेल. त्यामुळे अशा काही सुधारणा आपल्याला कराव्या लागणार आहेत. हे आमच्या दौऱ्यामध्ये आम्हाला या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या बाबींचा संपूर्ण विचार करून आम्ही सर्व युवक कार्यकर्ते तयार केलेला अहवाल आम्ही तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना आणि जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय आमदार बबनरावजी पाचपुते साहेब यांना हा अहवाल सादर करणार आहोत. या अहवालाच्या माध्यमातून नक्कीच ते काही बदल करू शकतील. त्यांना काम करण्यामध्ये प्रशासनाला आमच्याकडनं नक्की युवकांकडनं जी मदत होईल ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. आणि फक्त एक जनतेचं काहीतरी आपण करणं लागतो या उद्दिष्टाने आम्ही जे जे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवले, प्रशासनाने तत्परतेने हे प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी मजुरांचे पगार दिवस बरेच दिवस झाले नव्हते, आम्ही कळवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना लगेच त्या ठिकाणचा चेक दिला आणि ते पगार जे आहेत उर्वरित राहिलेले पगार हे वर्ग करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. दिवसभर उन्हातानात काम करून 100 रुपये देखील मिळत नाहीत. दुष्काळात महागाईचा भडका उडालाय, आम्ही जगावं कसं असा प्रश्न यावेळी मजुरांनी उपस्थित केला. याप्रसंगी उपसभापती हिरदास शिर्के, महेंद्र वाखारे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मनसुके, रवी बडवे, अशोक खेणके
यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाचपुते यांनी मांडवगण, खांडगाव, रुईखेल, घोगरगाव येथील छावण्यांना देखील भेटी दिल्या. जनावरांना 25 किलो चारा द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. मांडवगण राळेगण रस्त्याच्या कामावर 115, रुईखेल मांडवगण रस्त्यावर 135 तर घोगरगाव पाझर तलावाच्या कामावर 120 मजूर राबत आहेत. परिसरातील गावं वाड्या वस्त्यांना 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान ग्रामीण भागातल्या जनतेच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी दौरा करणाऱ्या विक्रम पाचपुते यांनी यावेळी रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूर महिलांसोबत चटणी भाकरीचाही आस्वाद घेतला. सी मूवीज अँड न्यूज साठी कॅमेरामन गणेश कवीटकर, श्रीगोंदा.